ये सगळं काय ठेवा दादा तुम्ही? भात आहे, भात सगळा भात आहे आणि काय तिकडे पण भात, तिकडे पण भात शेणाचा घेऊन जातोय का? मग जातोय आम्ही उद्या. उद्या नाही, आज. उद्या नाही. कोण तू? आज चाललंय? आज जायचा? तू उद्या आहे. काय तू उद्या बघ ना. चला गाईस नाश्ता करायला स्टँड वरती. रोज सकाळी डेली रुटीन झालंय आमचा, नाश्ता करायला स्टँड वर जातो, चहा वगैरे प्यायचा, दुपारी आपण जायचंय पावभाजी खायला. तर आम्ही तिघेच आहे, कंटाळ होता, दोन दिवस फुल कंटाळणार. म्हणजे कसं आहे सीन मी सांगतो. यो यांचा मेन गाव आहे बरोबर स्थान कामाला आणि यांचं घर वगैरे पुणे मुंबई साईडला. मग सुट्टी सगळी एकदाच सुट, आता जत्रा आणि लग्न होते यांचे, तर सगळी एकदाच सुट्टी काढून येतात. मग जाताना यांना मनाला एकदम असं दुःख होतं ना भाई, गाव सोडून जायचं, मित्र वित्र सगळे असं सीन असते. हे बघा बोधा बिस्तर घेऊ नका, चुपचाप घरी ठेवायचा. गप पुण्याला जाय, दुसरा बोधा बिस्तर मारून गप पुण्याला. आणि आता मंडळाची आठवण येणार आहे, गेल ना. कसले झोपलेलो आम्ही भाई, किती दिवस झाले रे? 5-6 दिवस झाले झोपलो ना सगळे एकत्र. नो फॅन नो लाईट, तरी पण अंगावर एवढी जाड गोदरी घेऊन एकदम चुपचाप झोपून जाते एवढी थंडी. रेड थोडा रेड 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 बाय बाय रेड रेड की थोडा रेड थोडा रेड चल सुरे दादा बाय बाय नीट जा नीट जा. चले बाय बाय साठे. आता 2 तास आपण बसलेलो खाट्यावर. चलो घर पे चलो. इकडे आले आता पावभाजी खायला आले, घरातले आठवण यायला लागले आणि सगळे घरी गेले. ये उद्या नक्की फिक्स. बाय बाय. हॅपी जर्नी. सगळे गेलेत पण विकेत आपण चालला. आम्ही तिघायचे, ये अक्षय पण जाऊन गेला लग्नाला, मी आणि सोम्याचे. मला तर शपथ घरची आठवण यायला लागली रे देवा. रेड रे थोडा रेड ब्लॉग मध्ये. The next day. सो द पब्लिक, जय श्रीराम सगळ्यांना, वेलकम बॅक टू द ब्लॉग. कालचा ब्लॉग मी थोडे 2 पार्ट केले 3 दिवसाच्या ब्लॉगचे. आजचा दिवस पण मोठा आहे. आज चाललोय आम्ही गोठण्यात, म्हणजे एकदम वरती, एकदम म्हणजे हॅवी जंगल, म्हणजे एकदम घना जंगल बोलतात, एकदम जास्त हॅवी फॉरेस्ट तसा जंगल चाललोय. 1.5 तासाचा रस्ता आहे. तर आम्ही चौघच, मी दादा सोम्या आणि रावल्या गाव विके आहे. कश निघणार सगळ्यांचे नाव पार झाले भाई. तर चला बघा, 10 वाजलेले आहेत. रोजचा नाश्ता करून आलो आम्ही स्टँड वरती, चाय आणि वडापाव एक एक. या सोबत राहा. छोटा दे, त्याला वरचा कव्हर काढू का? चायला जाम मोठा आहे, जाम मोठा आहे. तुकडे कर ना, याला पाणी तुकडे कर, असा तोड ढापकण. पब्लिक जाम मध्ये आहेत ते सगळे पॉइंट दाखवले. चलो चलो, रोड चालू झालेला आहे आता डोंगरातला. हळू घे म्हणतो. आणि काय तिकडं बाहेरनं पण लोक येतात शूट करायला, म्हणजे वेगवेगळे पक्षी वगैरे, भारी भारी पक्षी प्राणी बाहेर बाहेर दिसत. फॉरेन लोक येतात शूट करायला. मेन जंगल चालू झालेलं आहे. ओनली हिरवा दगड दाखवतो. कुठला दगड? बाबा कुठला? बाकारी बाबा दगड आहे. मुलांनी शाळेत जाणारी पोरं ना, तिथून वरून तिकडे. आता आपण रेस्टिंग घेतलं ना, तिथपर्यंत चालत शाळेत. बघा काहीच पाखाडी बाबा. ओ बाबा शिवाय. बघा काहीच, ये जो गाव आहे इकडं, ही गावाची एंट्री आहे. आणि गाव आहे, या गावाचं नाव काय? नाव. अरे तू गावाचं नाव बोल. नाव नाव गावाचं नावच नाव नाव आहे गावाचं गावच नाव आहे नाव गाव.
आता पूर्ण रस्ता संपणार आहे. पोराला शाळेत विचारला बाळा गावाचं नाव काय. नाव हे बघा गाईस आतमध्ये सगळे इकडं या रस्त्याला सगळं अवेलेबल आहे आणि व्ह्यू एवढा आहे ना भाई क्लासिकच व्ह्यू आहे. क्लासिक अरे म्हणजे पागल कोण बोलेल आपण साऊथ आफ्रिकेला आलोय भाई म्हणजे प्राणी वगैरे सगळे आणि बघा ना काय व्ह्यू आहे तुम्हाला काय वाटतंय. आम्ही तर झालोय पागल आम्ही मस्त फोटो बिटो काढले भाई व्हिडिओ वापस कोण येतोय तिथे कोण मरेल कोण जिवंत काय माहिती फिरून घ्या लाईफ एन्जॉय बघा परत निघा नाही आमचा उतरण चालू आहे म्हणजे एक डोंगर आम्ही पूर्ण क्रॉस केला आता अजून तिकडे जायचं तिकडे यो डोंगर पण नाही तो डोंगर पण नाही डायरेक्ट तो वाला डोंगर आहे तो ना तिकडे धुका धुका आता तिकडे जायचं अजून आता बघा आमचं उतरण चालू आहे. हे बघा गाईस गाड्या लावलो इकडे जस्ट जंगलात न चाललेलो आहेत दादानी कुठला तरी व्ह्यू बघितला त्याला माहितीये तो इकडेच राहतो तर कुठला तरी व्ह्यू त्याला माहितीये त्याने इकडे आम्हाला बघायला हाणलेला आहे आणि एकदम भारी. जय श्रीराम राधे राधे और तुम राधे और तुम राधे और तुम राधे काय कर रहे हो ये अनन्य प्रेम की शिरोमणि होती अनन्य. गाइस आजचा व्लॉग मोठा होईल तर तुम्ही आता एवढ्या भारी ठिकाणी आलो तर मोठे ब्लॉग बघून घ्या आणि मजा करा. गावाचं नाव काय माहितीये का गोठणे. गोठणेला लावले गोठणे पण गोठणेला नाही आलो आम्ही आलो साऊथ आफ्रिकेला. साऊथ आफ्रिकेला आलोय आम्ही गोठणेला नाही आलो. अरे इकडे ये लावलंय लोकांनी घर बनवलंय म्हणजे असे शेड टाकलेत. मला पण मी येणार वरती येणार एक शंभर टक्के वरती येणार. कसलं वाटतं सोन चल थोडा पुढे तिकडे चाल ना भाय 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 जोरात रडू. जय श्रीराम एक दोन तीन जय श्रीराम. जातो वरती एक मिनिट. आलो 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 वरती ट्री हाऊस छोटासा ट्री हाऊस. चल तो दादा गेले. बोलो पब्लिक जिंदाबाद. अरे जय श्रीराम बोल. जय श्रीराम राधे. ओ राधे ओ राधे 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 एकदम सिक्रेट आहे गाईस कोणत नसेल आला इकडे शंभर टक्के कोणत नाही खाण्या पिण्यातला कोणच नाही महाराष्ट्र मधले तर इकडेच राहतात जेवी येत असेल इकडे. आपल्या आपल्या पट्ट्यातला कोण नाही आला भाई इकडे गाववाले म्हटलं तरी कोण नाही. काय भारी रे देवा रील बिल चालू आहे तिकडे. आलो मी वरती आलो वरती आलो एक सेकंड भाई. आहे काय जे आता चढतोय झाडावरती चढतोय रे. हा इकडून इथं खालून जा इथून खाली जा. हा अरे मौसम बढिया है गुरु ठंडा लग रहा है क्या भारी मोबाइल देव का वरती है वरती पागल होशील पागल शंबर टक्के पागल होशील. बघा गाइस वरती मस्त शेड खाली दादा आणि मी बसलोय. मज्जा फुल मजा फुल मजा गावाकडे
चालू आहे. गाइस यो एक पॉइंट होता. आता जो पॉइंट आमचा झालेला आहे, आता दुसऱ्या पॉइंटला चाललेलो आहेत. जे तिकडे मोठा दगड आहे तिकडे चाललेलो आहेत. आणि इकडे पूर्ण सेफ नाही गाइस. बट कुठला बिलकुल सेफ नाही गाइस, बिलकुल एकदम रिस्की आहे. फक्त एवढाच काही होतं का मस्ती बिलकुल नाही करायची आणि एक दुसऱ्याची केअर घ्यायची. म्हणजे बाकी लोक ज्यात मस्ती करतात, कुठल्यागिरी करतात, अशा ठिकाणी बिलकुल मस्ती नाही करायची. एक दुसऱ्यांची केअर करायची आणि मस्त जिंदगी जेवढी लाईफ भेटले ती एन्जॉय करायची. ना भाई कोणाला टेन्शन लाईफचं काय नाही. किती मोठा दगड आहे, दगड पूर्ण खालती गेला मी दाखवू नाही शकत, पण जाम मोठा दगड आहे. बघा आता काय चाललंय. चला काय जायची वेळ झालेली आणि काय मजा गेली भाई, एकदम फॉर अ वाईल्ड गो वाईल्ड, फुल मजा गेली. आम्ही चिकन वगैरे घेतलाय सगळं, आता बनवायचं आहे दादाच्या घरी जाऊन. थोडा तिकडे तो दाखवेल त्याच्या घरातला बाजूचा शेत वगैरे. इकडे पुढे जवळच आहे ना आता, थोडं जवळ आहे 7-8 पर्यंत. इकडे डोंगर खालती गेलं का मग टेन्शन नाही, डोंगरावर माझी स्वतःची फाटते भाई. सगळं इकडे वाघ बीक चायला बॉर्म अपॉन मी पोहोचलं गाईस बीक त्याच्या गावाला. वापस आम्ही गाडी लावले आणि वापस म्हणजे ते थांबले, बाकीची गेली पुढे. तर हा पूल आहे ना हा, फक्त पावसाळ्यात लाकडी पूल लाकडी पूल बघायला आलो इकडे आम्ही. हा अरे चले जाऊन बघू. नका नका काय रे, काय नाही लोक ये ना लोखंड टाकलं त्याच्यावरती असं हे केलंय लाकूड त्याच्यावरती टाकलंय. पावसाळ्यात मित्र गाड्या तिथंच लावायच्या, आपण जिथं उतरलो ना त्या पॉइंटला गाड्या तिथं लावायच्या, इथनं चालत यायचं ते आरामात रे बाबा. आरामात हलतोय रे बाबा. नको नको रिक्स. हे बघ ना अरे लाईटचा पोल तो आहे. जातोय तू? नाही चला आपण पण. भारी आहे ना, इकडे पण येऊन बसायचा विसायचा. अशा स्तरेने एवढी शुद्ध मराठी अशा गावात पोहोचलेलो आहे आमी. आगमन झालेलं आहे आपलं ताजमहल आलेला आहे. काम चालू आहे घरातला आहे. विकास कदमचा बंगला खोललेला आहे. काय म्हणताय बरं आहे. तोंड पिऊन धुऊया फ्रेश बी होऊ. काम इकडे जेवण बनवायला घेऊ मस्त. बघा गाव आहे. विकासाचं घर बनतो इकडं जो राहायला बनवलं आहे. मस्त आहे. तुमको पता है हम मॅच किधर आहे ते बबण्याच्या वेळेवर किती वाढत आहे. तुमको पता है हम मॅच किधर आहे लगी बबण्याचे तील बल दाखव. हात बी दूर तोंड बिंडू फ्रेश हो. मस्त चूल बघा, चिकन गरम करू. हे भैया पाईपात डोंगरातलं पाणी एकदम थंड बिसलरी फेल. यो पाईप. आम्ही ते लसूण बिसून सोललेलं आहे दादासाहेबी आणि 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 आता तिकडे त्याच्या चुलीवर जेवण बनवून मस्तपैकी खायचं. काहीच त्याचं तिकडे काम चालू आहे. आम्ही सगळं जेवायचं वगैरे कुठून तिटून दिलेलं आहे. त्याऐवजी विकेदाची आई जेवण बनवेल. आपण थोडा गाव एक्सप्लोअर करू. आणि लय काला पडलो आणि केस तर फिरून फिरून वाट लागलेली आहे. येत नाही येल्लेवाले ते विकेदाचे पप्पा आहेत काहीच. हे गावाला सगळं स्वतःचंच काम करायला लागतंय. शाबाश शाबाश सोम्या, शाबाश शाबाश दाद्या. चला या आपण. ढकल की जय श्रीरामचं नाव तर घे. ए बघा काय जास्वंद किती फुललेत, किती आहेत बापरे. पूर्ण झाडच तो आहे. नंतर इकडे पण आहेत. आमची आई असती ना सगळे तोडून नेले असते 100%. आमच्या आईला जाम आवडतात जास्वंदी. चारही बाजूला डोंगर आहे. वरती डोंगर, तिथं डोंगर, पूर्ण डोंगराच्या मध्येच थोडा गाव आहे बघा. डोंगर आहे पूर्ण. आपण जाऊ मग जेवण करताना भेटू. चार्जिंग माझी 5%. तर बाकी खालती जाताना काही नाही, ब्लॉक खालती गेल्यावर ब्लॉक करेन, नंतर एंड करेन. चला गाईस घ्या जेवायला. चला पत्रा वाढून घ्या. मग दोन टाइम रात्री पण गेलो आम्ही हॉटेलला, दुपारी पण रात्री पण. आलो असतो ते संख्येनं पोर होत नाही.
ज्योतीच्या लग्नाला आला त्यावेळी आपण कोंबड्या बिंबड्याची पार्टी करू. ज्योतीच्या लग्न होते येईल का जोशी येणार माझा अक्षयच्या बहिणीचं लग्न आहे. खोबरा टाकला पाहिजे गाईस खोबरा फुल गरमा गरम नाचण्याची भाकरी ही नाचण्याची भाकरी खाऊन घे मस्त नाचण्याची नाचना लिंबू लिंबू सध्या स्ट्रॉंग भाकरी सगळ्यात ताकद याच्यात या भाकरीमध्ये दुसरं काय नाही ज्वारी बिरी काय नको गाईस टेस्ट करून बघू नाचण्याची भाकर बिना खतावरचा म्हणजे याचं घट नाही काय ओके मॅडम. चला पब्लिक जेवण मिळून झालेलं आहे सुस्ती आली आता सोमय पण बेकार जेवले बेकार जेवला ना तीन टायमिंगचे एकदाच खाऊन घेतले बस ओके दादा माझा तीनचा वेळा जेवतो तेवढा तो जेव जेवलाय बेकार जेवतात गावाकडची बरं. चला आता ब्लॉग मी बंद करतो खालती जाऊन करू चार्जिंग संपले आजची आता घरीच जायचं आरामात. चलो बाय बाय. चला चला बाय 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 बाय. थँक्यू धन्यवाद एवढं चांगलं जेवण दिल्याबद्दल. बाय 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 बाय.